पुलिस थाना अंतर्गत एक सेंधमारी की घटना सामने आई है, जहां कोराड़ी दर्शन के लिए गई महिला के लाखों के गहने चुराए गए थे, जिसकी शिकायत पर आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच की जा रही है। दरअसल वाठोड़ा पुलिस थाना अंतर्गत आने वाले स्नेहल नगर की निवासी 35 वर्षीय पुष्पा महेश तुरकर अपने परिवार के साथ दिनांक 21 अक्टूबर की रात लगभग 10 बजे कोराड़ी में मां जगदम्बा मंदिर दर्शन के लिए गई थी, जहां वह रात भर वहीं रुके। लेकिन जब 22 अक्टूबर की सुबह जब महिला वापस आई तो उन्होंने देखा कि घर का सामान चारों ओर बिखरा पड़ा है, घर का ताला खुला हुआ है। उसी दौरान फरियादी ने लॉकर की जाँच की तो वहाँ से लगभग पूरे गहने चुराए गए थे, जिनकी कीमत लगभग 2,76,000 बताई जा रही है। मामले की गंभीरता को समझते हुए फरियादी ने वाठोड़ा पुलिस में शिकायत दर्ज कराई। मामले में कार्रवाई के दौरान पुलिस गश्त कर रही थी, तभी शक की बिना पर रात के समय एक व्यक्ति जीजानगर संभाग में घूमता हुआ पाया गया। जब पुलिस ने उसे पकड़ने की कोशिश की तो वह भाग खड़ा हुआ, जहां कड़ी मशक्कत के बाद आरोपी को पकड़ा गया, जिसका नाम 20 वर्षीय साहिल उके बताया जा रहा है, जो रामबाग का निवासी है, जहाँ खोजबीन के दौरान पता चला कि यह चोरी उसी ने की है। साथ ही साथ इसके पहले भी आरोपी द्वारा कई सेंधमारी की वारदात को अंजाम दिया गया है, जिसके खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी दी पुलिस निरीक्षक विक्रांत सगनी ने। अगली बरोबर है, दिनांक 22/10/2023 रोजी एक फिर्यादी आहेत पुष्पा तुरकर नावाच्या, ह्या कोराडी मंदिरामध्ये दर्शनाला गेल्या होत्या आणि ह्या एक दिवस रात्रभर त्या ठिकाणी होत्या आणि दर्शन करून जेव्हा घरी परत आल्या तर त्यांना त्यांचा घराचा कडीकोंडा तुटलेला दिसला आणि आरोपी हा पडून गेलेला होता आणि त्यांना मग जेव्हा त्यांनी आतमध्ये घरामध्ये पाहणी केली तर घरातील मुद्देमाल हा चोरीस गेला असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावरून मग त्यांनी आम्हाला जेव्हा कळवलं, आम्ही ठीक घटनास्थळी गेलो, त्या ठिकाणी जेव्हा पाहणी केली तर त्यांचा सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल चोरी गेला होता आणि मग जेव्हा आम्ही तिथे आजूबाजूला सर्चिंग केली तर त्यातील सोन्याचा जो मुद्देमाल आहे त्यात त्याच ठिकाणी मिळून आला होता, परंतु चांदी आणि काही पैसे नगदी गेले होते। यावरून एकंदरीत गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला, त्या अनुषंगाने मग ती घटना उघडकीस आणण्याकरता माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही समांतर तपास सुरू केला। पोलीस ठाण्याचे जे तपास पथक आहे, तपास पथक हे त्या गुन्ह्याचा उघडकीस आणण्याकरता समांतर तपास करत असता दिनांक 6/11/2023 रोजी आम्हाला एक संशयित इसम हा एरियामध्ये असा भटकता मिळून आला, त्याचं नाव मग जेव्हा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याला नाव पत्ता विचारलं तर त्यांनी त्याचं नाव साहिल राजेश उके राहणार रामबाग असे त्यांनी नाव त्याचे सांगितले आणि सदर इसमाची जेव्हा आम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी चेक केली तर त्याच्या अनेक गुन्हे दाखल होते, चोरीचे आणि घरकुडीचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नागपूर शहरामध्ये। त्यावरून त्याला मग जेव्हा सखोल विचारपूस केली तर त्यांनी पोलीस स्टेशन वाठोडा अंतर्गत तर हा जो 605 नंबरचा ऑफेन्स आम्ही रजिस्टर्ड केला होता फिर्यादी पुष्पा तुरकर यांच्या फिर्यादीवरून, तो गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा त्याला अटक करून त्याचा PCR वगैरे प्राप्त केला तर तपासादरम्यान त्यांनी आणखी एक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक चोरी घरफोडी केल्याची कबुली दिली होती आणि हा जानेवारी महिन्यातील 133 नंबरचा ऑफेन्स आम्ही रजिस्टर केला होता, तो गुन्हासुद्धा त्यांनी केल्याची कबुली दिली होती। तर त्या कबुलीवरून मग आरोपीकडून हा संपूर्ण मुद्देमाल म्हणजे एकंदरीत सदर गुन्ह्यामध्ये 2,76,000 रुपयाचा सोन्याचे दागिने इंटॅक्ट आणि काही चांदीचे दागिने असा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज नागपूर।